नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण राज्यघटनेच्या सरनाम्याचा अभ्यास करणार आहोत सरनाम्याला ना आपण खूप वेगवेगळ्या नावांनी सुद्धा ओळखतो जसं उद्देशिका प्रास्ताविका मग परीक्षेमध्ये हे शब्द जरी कुठे वापरण्यात आले तरी कन्फ्युज होऊन जाऊ नका बेसिकली सरनामा काय आहे तर आपल्या राज्यघटनेचा एक इसेन्स आहे एक सार आहे अच्छा इसेन्स म्हणजेच काय समजा एखाद्या व्यक्तीने ना आपली राज्यघटना पूर्ण वाचली नाही खूप कंटाळ आलाय सगळ्या काही तरतुदी वगैरे वाचायच्या नाहीये त्या व्यक्तीला आणि फक्त त्याने काय केलं की हा सरनामा वाचला फक्त सरनामा वाचून सुद्धा त्या माणसाला समजू शकतं की कोणकोणत्या उद्दिष्टांवर आपली राज्यघटना आहे कोणकोणती तत्व आपण स्वीकारली होती राज्यघटना तयार करताना ठीक आहे सो आपल्याला लेक्चरमध्ये परीक्षेच्या दृष्टीने सगळे महत्वाचे पॉइंट सरनाम्याबद्दल कव्हर करायचे आहेत जरी हा टॉपिक ना खूप लहान वाटत असला आता तुम्ही कम्पेअर केला राज्यशास्त्राच्या बाकीच्या टॉपिक्स बरोबर तर हा खूप लहान टॉपिक आहे पण परीक्षेसाठी तेवढाच महत्वाचा आहे आयोगाने अनेक वेळा याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे ओके सो मग तुम्हाला कोणते टॉपिक्स यामध्ये महत्वाचे महत्वाचे माहिती असले पाहिजेत तेच आपण लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत पण पुढे लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपण एकदा शांतपणे हा जो सरनामा आहे ही जी उद्देशिका आहे ती नेट वाचून घेऊया मी का वाचून घेऊया सांगते इनफॅक्ट वाचून घेण्यापेक्षा मी तर सांगेल की तुम्हाला ना हा सरनामा अगदी तोंड पाठच असला पाहिजे म्हणजे तुम्ही अगदी शाळेमध्ये प्रतिज्ञा करायचात ना की भारत माझा देश आहे भार... सारे भारतीय माझे बांधव आहेत वगैरे तर त्या प्रकारे हा सरनामा तुमचा पाठांतर असला पाहिजे कारण की ना आयोगाने याच्यावर कसे प्रश्न विचारलेत अगदी माहितीये है की कोणता शब्द कुठे आहे कोणत्या शब्दाच्या आधी आहे मागे आहे त्याचप्रमाणे याचा जे सिक्वेन्स आहे ना की कशी मांडणी शब्दांची करण्यात आलेली आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे सो एकदा शांतपणे नीट वाचून घेऊया आणि त्याच मग एकेका शब्दांचा आपल्याला थोडा थोडा अभ्यास करायचा आहे काय दिलंय पहिलाच तर आम्ही भारताचे लोक शब्द पुढचे तर लक्षात ठेवायचेच आहेत पण हे सुद्धा लक्षात ठेवायचे की आम्ही भारताचे लोक ते मी तुम्हाला पुढे सांगतेस भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा अच्छा हे जे इथपर्यंत आपल्याला दिसले ना सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष ही सगळी आहेत उद्दिष्टे ओके व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाचे व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत आता हे जे एक एक शब्द आपण हळूहळू वाचले तेच हळूहळू समजून पण घेऊया सो सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण संविधान म्हणजे सॉरी सरनामा म्हणजेच काय आपली ही प्रास्ताविका आहे एक प्रकारे इंडेक्स आहे आपल्या राज्यघटनेचा सा। सार आहे त्याच्यामध्ये आणि जर आपण अशा प्रकारचं बघितलं ना की सरनामा कोणत्या देशाने स्वीकारलेला सर्वात पहिल्यांदा जगामध्ये अमेरिकेने त्यांच्या घटनेमध्ये प्रास्ताविका स्वीकारली होती ओके म्हणजे त्यांची जी राज्यघटना आहे त्याच्या सुरुवातीला प्रास्ताविका स्वीकारलेली पण जर परीक्षेला तुम्हाला कुठेही प्रश्न विचारण्यात आला ना की आपल्या राज्यघटनेची सर जी सरनामा आहे जी उद्देशिकाय ती आपण कुठून घेतलेली आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर कशावर डिपेंड आहे तर ते अमेरिकेच्या घटनेवर नाहीये ते यू चा चार्टरवर आहे जे आपल्या सरनाम्याचं स्ट्रक्चर आहे ना ज्या ज्या सगळ्या गोष्टी आपण मेन्शन केलेल्या आहेत तर मोस्ट ऑफ द स्ट्रक्चर आपण युएनच्या चार्टरवरून घेतलेलं आहे इनफॅक्ट बघा सुरुवातीलाच आपण काय म्हणतोय आम्ही भारताचे लोक इंग्लिशमध्ये आपण काय म्हणूया विथ द पीपल तर हे जे सुरुवातीचे आहे ना द पीपल हे असंच्या असं युएनच्या चार्टर चार्टरमध्ये मग जर समजा तुम्हाला परीक्षेला विचारलंच गेलं की जे विहित पीपल आहे जे आपल्या सरनाम्यामध्ये ते आपण कुठून घेतलेलं आहे तर ते युएनच्या चार्टर चार्टरवरून घेतलेलं आहे ठीक आहे आणि प्रॉपर जे बेसिक याच्यामध्ये जी काही तत्व आहेत जी काही उद्दिष्ट आहेत ती आपण घेतलेली आहे पंडित नव जवाहरलाल नेहरू यांच्या उद्देश पत्रिकेवरून ठीक आहे त्यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन म्हणतो मग हे उद्देशपत्र कधी मांडण्यात आलं कारण की जरी सरनामा असला तरी सुद्धा असं नाही की पंडित जवाहरलाल यांनी एक लिहून दिलं उद्देशपत्रिका आणि ती डिरेक्टली आली संविधानामध्ये तसं नाहीये याच्यावर सुद्धा प्रॉपर वोटिंग झालेलं आहे आणि प्रॉपर जसं बिल पास केलं जातं किंवा बाकीच्या ज्या तरतुदी आहेत ज्या प्रकारे संमत करण्यात आल्या त्याचप्रकारे ही उद्देशपत्रिका सुद्धा स्वीकार करण्यात आलेली आहे म्हणजे संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेलं तेरा डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीसला संविधान सभेने ते स्वीकार केलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ओके तर आपल्या या सरनाम्याबाबत या दोन डेट्स तर तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहेत तेरा डिसेंबर आणि बावीस जानेवारी एकोणीशे सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाची डेट आहे ते म्हणजेच एकोणीशे शहात्तर ला बेचाळीसावी जी घटना दुरुस्ती करण्यात आलेली त्या घटना दुरुस्तीने आपल्या सरनाम्यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द टाकण्यात आले कोणते तर समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता एकात्मता म्हणजेच काय तर बेसिकली अखंडता ओके आपण बऱ्याच वेळेला बोलतो ना की आपल्या देशाची अखंडता खूप आहे किंवा ती मोडली गेली नाही पाहिजे तर एकात्मतेचाच अर्थ अखंडता इंटिग्रिटी सुद्धा होतो ओके सो एक एक करून ना आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पटपट समजून घेऊया म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि बरेचसे महत्वाचे पॉईंट मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगणार आहे ते तुम्ही जसेच्या तसे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा मग आता सर्वात आधी सार्वभौम सार्वभौमचा अर्थ काय की आपला देश कोणत्याही इतर देशावर डिपेंड नाहीये आपल्या देशासाठी जे काही डिसिजन घ्यायचे ते आपल्या देशातल्या प्रतिनिधींकडून देशातल्या लोकांकडूनच घेतले जातील कोणत्याच इतर देशांवर डिपेंड नाहीये अंतर्गत सुद्धा कोणत्या शक्तीवर आणि बाह्यगत सुद्धा कोणत्या शक्तीवर डिपेंड नाहीये प्रतिनिधींकडूनच निर्णय घेतले जातात त्यानंतर समाजवादी समाजवादी आताच आपण बघितलं बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलेलं अच्छा जसं राज्य आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये दिलेलं ना तसंच मी एक एक घेते तर थोडंसं लक्ष द्या आणि सिक्वेन्स सुद्धा लक्षात ठेवा आता ज्या वेळेला तुम्हाला मी एक्सप्लेन करते ना त्यावेळेला जास्त तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायला इझी जाईल सर्वात आधी आपण काय बघितलंय सार्वभौम आता हो, दुसरं काय बघतोय तर ते म्हणजे समाजवादी ओके मग आता समाजवादी जर समाजवादाबद्दल आपण बघितलं तर हा शब्द तर एकोणीशे शहात्तर मध्ये ऍड करण्यात आलेला आहे मग त्याच्या आधी काय आपण कोणत्या समाजवादी तरतुदी एक्सेप्ट केल्याच नव्हत्या का तर तसं अजिबात नाहीये बघा आपण जर प्रॉपर राज्यघटनेमध्ये बघितलं ना तर आपला आपली जी राज्यघटना आहे किंवा आपला देश हा समाजवादीच आहे हे आपल्याला समजून येतं ठीक आहे जसं बघा समाजवादीचा बेसिकली अर्थ काय असतो की आपल्या देशाचं जे शासन आहे जे सरकार आहे ते लोक कल्याणासाठी काम करेल म्हणजे आपल्या समाजातून असमानता दूर करणं गरिबी दूर करणं साक्षरता पसरवणं म्हणजे निरक्षरता दूर करणं यालाच आपण काय म्हणतो समाजवादी धोरण पण समाजवादी धोरणांच्या बाबतीत जर आपण म्हणतो ना की जास्त वोकलाइज कधी झालं ते म्हणजे एकोणीशे पंचावन्नला जेव्हा आवडी अधिवेशन झालेलं काँग्रेसचं बघा हे इयर लक्षात ठेवा एकोणीशे पंचावन्न म्हणजेच आपली राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर त्याच्यावर एक ओपन डिस्कजन झालं की आपली भारताची जी समाज रचना आहे ती समाजवादी असावी आणि त्यामुळेच बघा आपल्या देशासाठी जसं गरिबी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या त्याच्यानंतर साक्षरता पसरवण्यासाठी वेगवेगळ्या रा, योजना राबवल्या गेल्या त्यालाच काय म्हणतो आपण की आपला जो देश आहे तो एक समाजवादी देश आहे पण हळूहळू जे समाजवादाची जी एक इमेज आपल्या देशाची ती कमी होत गेलेली आहे एलपीजी नंतर आपण थोडंसं हळूहळू हुड़ आता भांडवलशाहीकडे जातो ठीक आहे अजून गेलेलो नाहीये कारण की अजून सुद्धा लोक कल्याणासाठी भरपूर गोष्टी आपल्याकडे केल्या जातात त्यानंतर धर्मनिरपेक्ष तर हा शब्द सुद्धा आपण एकोणीशे शेहेचाळीस मध्ये स्वीकारलेला आहे धर्मनिरपेक्ष आता हे पण बघा धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेच नाहीये पुढे कुठेच नाहीये फक्त कुठे आहे तर तो म्हणजे सरनाम्यामध्ये मग याच्या आधी धर्मनिरपेक्ष शब्द नव्हता याचा अर्थ या आपलं राज्य धर्मनिरपेक्ष नव्हतं असं आहे का तर अजिबात तसं नाहीये आपलं राज्य हे धर्मनिरपेक्षच आहे नेहमीपासूनच आपल्या राज्यघटनेने आपला देश आणि धर्म यांना वेगळं ठेवलेलं आहे म्हणजे राज्यघटनेचा किंवा आपल्या देशाचा कोणताच एक धर्म नाहीये सगळे धर्म हे आपल्या राज्यघटनेसमोर हे संविधानासमोर सारखेच आहे ठीक आहे त्याच्यानंतर इतर ते म्हणजे लोकशाही तर आपली जी देशाची प्रणाली आहे ती एक लोकशाही प्रणाली आहे ना लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जातात आणि त्याच्यानंतर ते आपल्यासाठी डिसिजन घेतात ठीक आहे म्हणजेच काय लोकांनी निवडून दिलेले लोकांसाठी निवडून दिलेले लोकशाहीची व्याख्या तर लहानपणापासूनच आपण एक तोंडपाठ केलेलीच आहे पण त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं ना लोकशाहीमध्ये लोकशाहीचे दोन प्रकार पडतात एक आहे प्रत्यक्ष लोकशाही दुसरी आहे अप्रत्यक्ष लोकशाही मग आता तुम्ही प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजेच डायरेक्ट डेमोक्रेसी आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसी याच्यामध्ये कसा फरक कराल एक ना छोटस एक्झाम्पल तुम्हाला देते समजा आता उद्या नाश्त्याला काहीतरी तुमची आई बनवणारे घरातले सगळेजण बसलेले आहेत काही तुमचे पाच सहा मेंबर्स आणि आईने तुमच्या विचारलं की उद्या नाश्त्यासाठी उपमा बनवायचे की पोहे बनवायचं काय डिरेक्टली तुम्हाला विचारण्यात आले ना की उपमा की पोहे मग तुम्ही समजा तुमचा हात वर करून तुम्हाला पाहिजे ते सांगाल उपमा पाहिजे की पोहे सांगाल पोहे पाहिजे मग हे डिरेक्टली काय झालं तर तुम्हाला डिरेक्टली विचारलं गेलेलं आहे राईट प्रत्यक्ष विचारलं गेलंय आणि त्याच्यावर एक प्रकारे तुम्ही तुमचं रेफरेंडम दिलेलं आहे की तुम्हाला काय पाहिजे म्हणजे मेजॉरिटीमध्ये येईल ते सकाळी बनवलं जाईल पण समजा आईने स्वतःनेच ठरवलं की तुम्ही सकाळी काय खाणार आहात नाश्त्याला आणि त्याप्रमाणे समजा पोहे बनवले ठीक आहे मग ते काय झालं ते आईने ठरवलेलं आहे तुमच्यासाठी म्हणजेच इथे काय झालं तर इनडायरेक्ट तुम्हाला काही विचारण्यात आलं नाहीये जे तुमच्या प्लेटमध्ये आहे ते तुम्हाला खावं लागणारच आहे तर आपल्या देशाची जी लोकशाही आहे ती अशी इनडायरेक्ट आहे अप्रत्यक्ष आहे आपण काय करतो प्रतिनिधींना निवडून देतो आणि मग प्रतिनिधी ते जे प्रतिनिधी गेलेले असतात आपले संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये तर त्यांच्याकडून आपल्यासाठी देशासाठी किंवा राज्यासाठी निर्णय घेतले जातात ठीक आहे म्हणजेच आपल्या देशाची जी लोकशाही आहे ती इनडायरेक्ट आहे त्याच्यानंतर पुढे आपण उद्दिष्ट बघितलं तर प्रजासत्ताकाचं उद्दिष्ट आहे प्रजासत्ताक म्हणजेच काय जो राष्ट्रप्रमुख आहे तो कोणत्या कशा प्रकारचा आहे जर राष्ट्रप्रमुख समजा अवंश परंपरेने येत असेल प्रत्येक राजाचा वारसा हा प्रत्येक वेळेला राष्ट्रप्रमुख बनत असेल तर त्याला आपण राजसत्ताक पद्धत म्हणतो आणि जर समजा राष्ट्रप्रमुख हा निवडून दिला जात असेल अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या तर तिथे काय झालं प्रजासत्ताक पद्धते आणि आपला देश हा एक प्रजासत्ताक देश आहे आपण सव्वीस जानेवारीला गणराज्य प्रजासत्ताक दिन साजरा करतो की नाही पण अजून सुद्धा जगामध्ये असे बरेचसे देश आहेत की जे इंग्लंडच्या राणीच्या अधिपत्याखाली आहेत ठीक आहे जसं त्यामध्ये ऑस्ट्रेलिया स्वतः ब्रिटेन आहे राईट त्याचप्रमाणे बरेचसे जे कॅरिबियन नेशन्स आहेत तर ते सुद्धा इंग्लंडच्या राणीच्या अधिपत्याखाली आहेत याचाच अर्थ ते काय आहेत तर राज्यसत्ता पद्धतीमध्ये म्हणजेच आपल्याकडे राष्ट्रपती हे निवडून दिले जातात ते काही वंश परंपरेने आलेले नसतात अच्छा ठीक आहे आता इथपर्यंत आपण काय बघितलं की आपल्या राज्यघटनेची उद्दिष्ट काय असतील आपल्या देशाचं सरकार चालवताना समोर कोणती उद्दिष्ट ठेवली पाहिजेत ते सगळं आपण बघितलं ठीक आहे आता आपण वळूया ते म्हणजे आपल्या तत्वांकडे सर्वात पहिलं जे तत्व स्वीकारलेले आहे ते म्हणजे न्याय इथे ना परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेला की जे न्याय ही जे संज्ञा आहे किंवा हे जे तत्व आहे तर आपल्या उद्देशिकेमध्ये त्याची मांडणी कशी आहे सामाजिक आर्थिक राजनैतिके की आर्थिक राजनैतिक सामाजिक आहे तर ही मांडणी कशी आहे ना ती सुद्धा तुमच्या लक्षात असली पाहिजे ओके सो so, मग आपण न्यायमध्ये बघितलं तर तीन प्रकारचे न्याय आहेत सामाजिक आर्थिक राजकीय सामाजिक म्हणजेच काय की सामाजिक दृष्ट्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे जसं वंश भेद लिंग याच्यावरून भेदभाव न होता न्याय मिळाला पाहिजे आर्थिक तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती इकॉनॉमिकली आणि राजकीय म्हणजे जे राजकीय क्षेत्र आहेत किंवा राजकारणामध्ये सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे व्यवस्थापनामध्ये सगळेजण सहभाग घेऊ शकतात ठीक आहे मग याबद्दल ना आपल्याला बऱ्याचशा तरतुदी मूलभूत अधिकारांमध्ये सुद्धा बघायला मिळतात राईट आणि त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा बघायला मिळतात आणि जे आपण हे न्याय आहे सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय ते आपण घेतलेले आहेत रशियन क्रांतीमधून एकोणीशे मध्ये रशियन क्रांती झालेली नाही त्यातून आपण हे आदर्श घेतलेले आहेत अच्छा पुढे ना अजून एक येणारे फ्रेंच राज्यक्रांतीमधून आपण काय घेतलेले त्यावर सुद्धा पुढे डिस्कस करूया मग एकदाच त्याच्यावर डिस्कस करता येईल आपल्याला त्याच्यानंतर स्वातंत्र्याचं आपण तत्व स्वीकारलेले स्वातंत्र्य म्हणजेच काय की कोणावरही निर्बंध नसणार आहेत पण बघा आपल्या राज्यघटनेमध्ये जी स्वातंत्र्य दिलेले जे आपल्याला मूलभूत हक्क दिलेली आहेत तर ती अशी अगदी अनिर्बंधित नाहीयेत त्याच्यावर काही ना काहीतरी कुठेतरी थोडेफार रेस्ट्रिक्शन्स येतात ओके तर ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची मग या स्वातंत्र्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात जसं व्यक्तिमत्व विकासाला संधी देणे सर्व नागरिकांना विचार अभिव्यक्ती श्रद्धा आणि उपासना ओके परत आपण ओळूया आपल्या उद्देशिकेकडे तर याची मांडणी कशी केलेली आहे ते सुद्धा लक्षात ठेवा कशी केलेली याची मांडणी तर विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना म्हणजे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहेत आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्या कोणत्या धर्मामध्ये आपली श्रद्धा आहे त्या धर्माचा आपण उपासना करू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारचं सगळं स्वातंत्र्य आपल्याला राज्यघटनेने उद्देशिकेमध्ये दिलेलं आहे राईट त्याच्यानंतर आपण समता बघितले तर समतेच्या बाबतीत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला राज्यघटनेमध्ये दिसून येतात समता म्हणजेच काय की कोणत्याच घटकाला एखादा व्यक्ती किंवा समाजातला असाच कोणता घटक की ज्याला विशेष अधिकार नसणे कोणताही भेदभाव न करता सर्वांना पुरेशा संधीची उपलब्धता करून देणे ठीक आहे परत सरनाम्याकडे जाऊया काय दर्जाची आणि संधीची समानता परीक्षेला मग तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं की आपल्याला सरनाम्यामध्ये कशा बाबतची समानता दिलेली आहे तर दर्जाची आणि त्याचबरोबर संधीची समानता आपल्याला दिलेली आहे ठीक आहे मग सरनाम्याने भारताच्या सर्व नागरिकांमध्ये दर्जाची आणि संधीची समता दिलेली आहे हे आपण आताच बघितलं मग त्यामध्ये समतेच्या नागरी, नागरी राजकीय आणि आर्थिक सगळ्या प्रकारच्या पैलूंचा समावेश होतो ठीक आहे नागरीसुद्धा राजकीय सुद्धा आणि आर्थिक सुद्धा जसं बघा समतेच्या बाबतीत आपण बघितलं तर आपल्या राज्यघटनेमध्ये कलम चौदा ते कलम अठरा पर्यंत जे आपल्याला समतेचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं की आपण समतेचा कशा प्रकारे स्वीकार केलेला आहे जसं कायद्यापुढे समानता आपल्याला दिलेली आहे कलम चौदाने त्याचबरोबर धर्मवंश जात लिंग जन्म ठिकाण याच्यावरून भेदभाव करण्यास प्रतिबंध घातलेला आहे कलम पंधरावरून सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता दिलेली आहे म्हणजेच काय त्या धर्मवंश जात याच्यावरून भेदभाव करू नये ते दिलेले आहे अस्पृश्यता निर्मूलन कलम सतरानुसार आणि पदव्या रद्द करायला सांगितल्या आहेत कलम अठरानुसार अच्छा पदव्या म्हणजेच काय की जसं पूर्वी होतं ना राव सावकार वगैरे ज्या काही पदव्या होत्या पाटील वगैरे राव बहादूर ना तर त्या पदव्या काय करण्यात आल्या रद्द का कारण की या पदव्यांमुळे एक असमानता समाजामध्ये तयार होत होती ठीक थी? आहे सो इथे समता तुमच्या लक्षात आलं त्यानंतर इथं बंधुता बंधुता म्हणजेच काय तर हे खूप महत्वाचं आहे धार्मिक भाषिक प्रादेशिक आणि स्तरीय म्हणजे आपल्यामध्ये आपण बघतो ना बऱ्याच वेळेला की भारतामध्ये खूप डायव्हर्सिटी आहे विविधता आहे तर हा वेगळेपणाच वेगळा ठेवून सर्व भारतीयांमध्ये समान बंधुत्वाची भावना आणि ऐक्य जोपासणे हे आपल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं कलम एक्कावन्न ए मध्ये आहे आपल्याला दहा कर्तव्य दिलेली आधी आता त्यामध्ये अकरावं कर्तव्य आलेलं आहे ठीक आहे पण जी कर्तव्य आपल्या संविधानाने स्वीकारलेली एकोणीशे शहात्तर मध्ये बघा हे सुद्धा कधी स्वीकारण्यात आलेलं आहे एकोणीसशे शहात्तर मध्ये आणि त्यावेळेला आपण असं केलेलं आहे की आपण बंधुता जोपासली पाहिजे ऐक्य जोपासलं पाहिजे हे आपल्या कर्तव्यांमध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर एकात्मता या शब्दाचा सरनाम्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे अच्छा इथे एकात्मता आणि एकता वेगळे वेगळे हे लक्षात ठेवा एकता आपण काय बोलतो समजा एकता म्हणजे काय की तुम्ही भारतात आहात तुम्ही भारतीय आहात याच्यावरून तुमच्यामध्ये एक एकता येते म्हणजे ते ग्रुप आहे त्याच्यावरून तुमच्यामध्ये एकता येते तिथेच एकात्मता म्हणजे काय आपण म्हणतो अखंडता की ज्याला तोडलं जाऊ शकत नाही राईट ज्याच्यामध्ये खंड नाहीयेत जरी आपले विचार कितीही वेगळे असले तरी सुद्धा आपण एकत्र येतोय एकमेकांबद्दल आपली जी भावना आहे ती चांगली आहे अशा दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत ह्या लक्षात ठेवा एकता आणि एकात्मता आणि त्यामुळेच एकात्मता हा शब्द एकोणीसशे शहात्तर मध्ये बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने ऍड करण्यात आला ओके सो आपण सगळे टर्म्स नीट समजून घेतलेले आहेत आता आपण बघूया की आपल्या राज्यघटनेचा जो सरनामा आहे आता सरनामा तर सुरुवातीला येतो आपण म्हणतोय की त्याच्यामध्ये खूप इसेन्स दिलेला आहे राज्यघटनेचा मग तो सरनाम्याचा भाग आहे का तर हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा नाहीये त्याचा आन्सर आपल्याला मिळणारच आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे तर त्याच्यानं तीन महत्वाचे असे खटले होते त्या प्रत्येक खटल्यामध्ये आपल्या सर्वोच्च न्यायालयाने असा काहीतरी निर्णय दिलाय की त्याच्यावरून आपल्याला समजतं की हा सरनामा आपल्या राज्यघटनेचा भाग आहे की नाही सो सर्वात पहिल्यांदा सरनाम्याशी जो खटला आहे रिलेटेड तो आला बेरुबारी युनियनशी रिलेटेड ओके बेरुबारी युनियनचा जो खटला आहे तो कलम तीनशी रिलेटेड सुद्धा होता पण या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाहीये ओके मग आता इथे काय म्हणालंय बेरुबारी युनियनच्या खटल्यामध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाहीये पण तिथेच एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये जो एक खूप मोठा खटला आला केशवानंद भारती खटला त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे काय म्हणाले की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे आणि तिथेच तिसरा खटला आला एलआयसी ऑफ इंडिया खटला एकोणीशे पंच्याण्णव मध्ये त्यावेळेला ते त्या काय म्हटले की सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे एकात्मिक भाग आहे म्हणजे काय तर त्याला राज्यघटनेपासून वेगळं केलं जाऊ शकत नाही आणि त्याचबरोबर सरनाम्यामध्ये घटना दुरुस्ती सुद्धा केली जाऊ शकते काय तर सरनाम्यामध्ये दुरुस्ती सुद्धा केली जाऊ शकते पण तिथे सुद्धा बेसिक स्ट्रक्चर हे आलंच पाहिजे त्याच्यावर आपण थोडंसं पुढे बोलूया बघा इथे सर्वोच्च न्यायालयाने कोणकोणते पॉईंट्स लक्षात आणून दिलेत किंवा कोणकोणते पॉइंट्स मांडलेले ते खूप महत्वाचे ते, ते काय म्हणताय की घटना समितीने ज्या प्रकारे राज्यघटना बनवली त्याचप्रमाणे सरनामा सुद्धा बनवला म्हणजे सरनाम्यावर सुद्धा प्रॉपर संमती झाली आणि त्यानंतरच तो स्वीकार करण्यात आला राईट मग त्यामुळे सरनामा कसा महत्वाचा ठरतो आणि कोणकोणत्या गोष्टी येतात त्याच्यात जसं बघा सरनामा हा कायदे मंडळाला कोणते अधिकार देत नाही किंवा त्यांच्या कोणत्या अधिकारांवर बंधन आणत नाही म्हणजेच काय आता समजा सरनाम्यामध्ये आपल्याला ज्या ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत सॉरी तरतुदी नाही दिलेल्या जे काही तत्व दिलेली आहेत जर त्या तत्वांप्रमाणे आपलं सरकार वागलं नाही तर आपण डिरेक्टली न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही जसं बघा मूलभूत हक्क आपल्याला मिळाले नाहीत ते कुठे अबँडन करण्यात आले तर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो आपण आपले मूलभूत हक्क परत मिळवू शकतो पण ते सरनाम्यामधलं समजा एखादं तत्व पूर्ण करायला कुठेतरी सरकार अपूरं ठरलं किंवा सरकार त्याच्याकडे दे लक्ष देत नसेल तर आपण सरकार विरोधात किंवा कोणत्याच अधिकाऱ्याविरोधात न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजेच काय एक प्रकारे याला न्यायालयीन कक्षेत हे येत नाही सरनामा आणि त्याचप्रमाणे सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते बघा हा खूप महत्वाचा पॉईंट आहे तसं तर आपल्या सरनाम्यामध्ये आतापर्यंत एकदाच दुरुस्ती करण्यात आलेली आहे पण दुरुस्ती जरी करता आली तरी सुद्धा जे बेसिक स्ट्रक्चर आहे जी मूलभूत चौकट आहे सरनाम्याची त्याच्यामध्ये चेंज करू शकत नाही अच्छा ही मूलभूत चौकट संकल्पना कधी आलेली ती म्हणजे एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये केशवानंद भारती खटल्यामध्येच ही मूलभूत चौकट किंवा बेसिक स्ट्रक्चर ऑफ आपलं कॉन्स्टिट्यूशन ते निघून आलेलं बघा ते बेसिक स्ट्रक्चर काय आहे त्याच्यावर सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत पण बेसिक स्ट्रक्चर काय आहे ना ते कोणालाच माहिती नाहीये जे प्रत्येक वेळेला समजा एखादी केस आली ना तर सर्वोच्च न्यायालयाकडून ठरवलं जाईल की नक्की बेसिक स्ट्रक्चर कशाला म्हणावं कारण की प्रत्येक वेळेला आपल्या राज्यघटनेचा अर्थ लावण्याचं काम ओके okay, हे कोण करत असतं तर सर्वोच्च न्यायालय करत असतं तर त्यामध्ये आपण अर्थ लावायला जाऊन काहीच उपयोग नाहीये प्रत्येक वेळेला सर्वोच्च न्यायालय सांगेल की या या तरतुदीचा हा अर्थ आहे तर तो तोच अर्थ असणार आहे ठीक आहे नंतर अजून एका महत्वाच्या कडे पाहूया सरनाम्याचं महत्व अच्छा सरनाम्याच्या महत्वापेक्षा मी इथे म्हणेल की सरनाम्यावर काय काय टिप्पणी करण्यात आलेली आहे तर या टिप्पणी पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत की कोणी कोणी सरनाम्याला काय काय म्हटलेलं आहे आयोग बऱ्याच वेळेला ना त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारत असतात की कोणी काय स्टेटमेंट केलेले आपल्या राज्यघटनेबद्दल मूलभूत हक्कांबद्दल सरनाम्याबद्दल तर सर्वात आधी जे के एम मुन्शी आहेत ना ते काय म्हणतात की हे आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे सरनामा काय आहे तर आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे हे लक्षात ठेवा हे कोण म्हणतात मुंशी म्हणतात त्याच्यानंतर सर अर्नेस्ट बारकर तर हे एक यांचं एक पुस्तक होतं प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी म्हणून काय तर प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी म्हणून त्यात ते काय म्हणतात सरनाम्याबद्दल तर सरनामा हे राज्यघटनेचं मुख्य तत्व आहे त्यानंतर नाना पालखीवाला बघा काय म्हणतात की संविधानाचं ते परिचय पत्र आहे म्हणजेच आयडेंटिटी कार्ड आहे नाना पालखीवाला यांच्याबद्दल तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळेला ऐकलं असाल बघा वेळेला आपण केशवानंद भारती यांच्या खटल्याबद्दल डिस्कस केलेलं तर त्यांच्या बाजूने लढणारे जे सर्वात मोठे वकील होते ते म्हणजे नाना पालखीवाला इनफॅक्ट ना भारत सरकारच्या विरोधात बऱ्याच मोठमोठ्या केसेसमध्ये नाना पालखीवालाच होते आणि ते काय म्हणतायत की हे जो सरनाम आहे तो परिचय पत्र आहे आयडेंटिटी कार्ड आहे जर कदाचित त्यावेळेला आधार कार्ड असतं तर ते म्हणाले असते की आधार कार्ड म्हणून त्यानंतर पंडित ठाकूरदास भार्गव म्हणतात की ही एक घटनेची गुरु किल्ली आहे घटनेचा आत्मा आहे घटनेचं आभूषण आहे आपली राज्य घटनेचं आभूषण आहे असं ते म्हणतात ठीक आहे त्याचबरोबर ना तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगते आपल्या सरनाम्याबद्दल आपल्या सरनाम्यावर सर, सर, सर समजा तुम्हाला परीक्षेला विचारण्यात आलं की आपल्या सरनाम्यावर सिग्नेचर कोणाचं आहे जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं की आपल्या राज्यघटनेवर एकूण दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांचं साईन आहे पण सरनाम्यावर कोणाचं आहे तर सरनाम्यावर ना फक्त एकच छोटेस सिग्नेचर केलेले आहे ते म्हणजे राम मग हे राम कोण आहेत ज्यांनी हे सगळं डिझाईन बनवलेली आहे ना जे आपण म्हणतो की जे स्ट्रक्चर आहे जे डिझाईन बनवलेली आहे कोरीव काम आपल्या मेन प्रतीवर करण्यात आलेलं आहे तर त्या प्रतीवर सिग्नेचर आहे बिओहर राम मनोहर सिन्हा यांचं त्यांनीच हे डिझाईन बनवलेलं आहे आणि त्यामुळे कॉर्नर मध्ये त्यांचीच सिग्नेचर आहे राम म्हणून ठीक आहे सो आपण सरनाम्याबद्दल आता भरपूर अशा काही गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत आय होप तुम्हाला लेक्चर नीट समजलं असेल पुढच्या मध्ये आपण संघ आणि त्याच्या क्षेत्रांचा अभ्यास करणार आहोत आणि थोडंसं ट्राय करत जा जो टॉपिक मी तुमचा शिकवणार आहे त्याच्या आधी थोडंसं पुस्तकांमधून जे कोणते रेफरन्स बुक तुम्ही रेफर करत असाल त्याच्यामधून वाचत जा म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं इझी आणि पटपट समजलं जाईल ओके अच्छा आता मी असंच मध्येच आली कारण की लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे पण लेक्चर आपला एक खूप महत्वाचा पार्ट राहिला पहिल्या मध्ये सुद्धा आपण घेतलं नव्हतं पण पहिल्या लेक्चरच्या कमेंट मध्ये तुम्ही बरेच जण म्हटलं की मॅम प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत ते पण घ्या पण बघा असे भरपूर सारे क्वेश्चन्स मी फक्त लेक्चर मध्ये घेईल तर ते तसं ता होऊ शकत नाही पण हा प्रत्येक लेक्चरमध्ये एक प्रश्न तरी मी तुम्हाला विचारत जाईल त्याचं आन्सर मला कमेंटमध्ये करत जा त्याचं जे आन्सर आहे ते मी तुम्हाला नंतर देत जाईल ठीक आहे सो so, आजच्या लेक्चरमधला हा प्रश्न आहे त्याचा आन्सर मला नक्कीच करा तर प्रश्न आहे की भारतीय सरनाम्यामध्ये असे कोणते आदर्श आहेत की जे आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधून स्वीकारलेले आहेत तर ऑप्शन दिलेले आहेत बरेचसे स्वातंत्र्य समता बंधुता एकात्मता आणि शेवटी दिलेले ते म्हणजे न्याय ओके सो आन्सर नक्की करा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया आणि अशाच प्रकारे एखादा प्रश्न मी तुमचा घेत आहे ओके आय होप तुम्हाला हे लेक्चर नीट समजलं असेल अशाच पद्धतीचे लेक्चर्स आपण विजन स्टडीवर सुद्धा कंडक्ट करतो सध्या विजन स्टडीवर संयुक्त गट ब याच्या सेकंड फास्ट ट्रॅग बॅचच्या ऍडमिशन सुरू आहेत जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की त्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता आपण अशाच छान छान लेक्चर्स मधून पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि थँक्यू